राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चौंडी येथे जाऊन काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. अहिल्याबाई होळकर यांच्या 293 जयंतीनिमित्त त्यांनी तेथे भेट दिली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या लढवय्या वृत्तीच्या आणि सर्वसामान्यांसाठी आपलं जीवन खर्च करणाऱ्या महिलेचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी इच्छा असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं त्यांनी म्हटलंय. पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकरांची 294 जयंती आहे. अत्यंत पराक्रमी, अत्यंत दूरदृष्टी आणि त्या काळात सुद्धा त्यांचे विचार अत्यंत पुरोगामी होते. फार शूरतेच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. त्यावेळेस त्यांनी अनेक जे निर्णय घेतले ते लोकहिताचे घेतले. मुघलांकडून ज्या मंदिरांची नासधूस झाली होती त्यांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी नव्याने अनेक महादेवाचे मंदिराचं बांधकाम घडून आणलं आणि घाट त्यांनी बांधले. आणि ह्याच्यापेक्षा विशेष म्हणजे त्या काळातल्या ज्या जाचक रूढी परंपरा होत्या, मग डावरीचा जो प्रकार असेल, त्याचबरोबर सती असेल, हे सर्व त्यांनी मोडकळीत काढलं. त्याचबरोबर आज आपण आपल्या देशाचे अनेक राजदूत वेगवेगळ्या देशांना पाठवतो, त्या काळात त्यांनी जे काय आपल्या संपूर्ण भारतात जे राज्य होते त्या 15 राज्यात त्यांनी त्यांचे वकील नेमले होते, जे एक प्रकारचे राजदूतच म्हणावे, जेणेकरून वेगवेगळ्या त्या काळातल्या राज्यांबरोबर चांगल्या प्रकारचा सलोखा त्यांचा रहावा आणि एकंदरीत सर्वांना बरोबर घेऊन विकास व्हावा ही त्या काळातली त्यांनी केलेली मांडणी. त्याचबरोबर त्यांचा त्यामुळंच त्यांना पुण्यश्लोक म्हणून त्यांचा उद्गार केला जातो. आणि असं असताना चौंडी ह्या गावात त्यांच्या जन्मस्थळी त्यांचं जे स्मारक आहे हे राष्ट्र स्मारक व्हावं आणि वाटेल त्या परिस्थितीत करणं गरजेचं आहे. कारण एक अष्टपैलू असं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, ह्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार हे जिवंत राहतील, भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील, जेणेकरून तरुणांच्या मनात असणारे जे विचार आहेत त्याला मोठ्या प्रमाणावरती एक व्यापकता प्राप्त होईल. आणि महाराष्ट्र शासनाने याचा विचार नाही तर हे घडून आणावं. राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी माझ्यासमवेत आदरणीय अण्णासाहेब डांगे आहेत, आमचे मित्र मंत्री महोदय राम शिंदे आहेत, त्यांनी ते पुढाकार घ्यावा. खरं वास्तविक राम शिंदे सुद्धा त्यांच्याच अहिल्यादेवींच्याच घरातले आहेत आणि त्यांची सुद्धा पहिल्यापासून तीच मागणी होती आणि ती पूर्ण व्हावी ही केवळ माझीच नाही तर सर्व म्हणजे धनगर समाजच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक सगळ्या समाजाची ही मागणी आहे. आणि केवळ अहिल्यादेवींचंच नाही तर ज्यांनी एक प्रकारचं ह्या संपूर्ण देशाला एक दिशा देण्याचं काम केलं अशा प्रत्येकाचे स्मारक व्हावे आणि त्यातून तरुणांनी बोध घ्यावा. आणि केवळ बोध घेऊन चालणार नाही तर अशा ह्या महान व्यक्तींचे विचार केवळ विचारच
ठेवून न ठेवता ते आचरणात जर आणले तर निश्चितपणे ह्या देशाची प्रगती वेगाने होईल. हो निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना आता लवकरच भेटीन या संदर्भात आणि त्यांच्याशी चर्चा देखील या संदर्भात करीन. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदेही उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर.